कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांची कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेसाठी विशेष संदेश. जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्तम असं काम या ठिकाणी चाललेलं आहे. शहरामधील सर्व होल्डिंगवर फक्त कोरोना संदर्भातील सूचना आता प्रशासनाकडून लावल्या जात आहेत. नागरी क्षेत्रातील आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये या संदर्भामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना सर्वतोपरी मदत या निमित्तानं प्रशासनाकडून मिळणार आहे. तालुका स्तरावर आता शिवभोजन सुरू होतो आहे. तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अनेक नागरिक या ठिकाणी आश्रयाला आहेत. मी त्यांनाही विनंती करतो आहे की तुमचं जेवणाची व्यवस्था, तुमच्या राहण्याची व्यवस्था जिल्ह्यातील प्रशासन करणार आहे. तुम्ही अजिबात घाबरून जाण्याचं काही कारण नाही. या निमित्तानं त्यांनाही आमची या निमित्ताने सूचना आहे. विशेष करून जो मजूर आहे, जो कामगार आहे, किरायाचं घर घेऊन राहतो आहे, त्याचं काम हिरावलं गेलेलं आहे, त्याला मजुरी आता मिळत नाही किंवा त्याचं काम रोजगार संपलेला आहे, पण घरमालकांना माझी विनंती आहे की महिनाभर घरमालकांनी किरायासाठी त्यांच्या मागे तगादा लावू नये. एक महिनाभर त्यांनी त्यांना सहकार्य करावं, पण त्या कामगाराला मात्र बेघर करू नका असे आव्हान आणि विनंतीसुद्धा या निमित्तानं मी आपल्या सर्व घरमालकांना करू इच्छितो आहे. जिल्हा सीमेवरील नाकाबंदी आता कडक झालेली आहे. कोणीही बाहेरच्या लोकांनी आग्रह करू नये जिल्ह्यात येण्यासाठी, कारण हा जिल्हा आता पूर्णतः सेफ जिल्हा म्हणून आहे. म्हणून आमचंही आव्हान पालकमंत्री म्हणून आणि जिल्हाधिकारी किंवा प्रशासन म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आहे, या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या निराश्रित जे आहेत, ज्यांना राहिला नाही किंवा मजूर म्हणून काम करायला आलेत, यांच्यासाठी 31 निवारा कक्ष आता सुरू झालेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था या निमित्तानं होणार आहे. आणि या कोरोनाच्यामुळे आर्थिक स्थिती फार अडचणीची झालेली आहे. त्यासाठी माझी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जनतेला, उद्योग क्षेत्रातील जे काही उद्योजक आहेत त्यांना असेल, मोठे व्यावसायिक असतील, कंत्राटदार असतील, ज्यांचा इस्टॅब्लिश असा व्यवसाय आहे, त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सरळ हस्ते मदत करावी. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण उदार अंतकरणाने या लढाईसाठी लढण्यासाठी आपलाही वाटा सिंहाचा असू देत, खारीचा असू देत, मुंगीचा असू देत, पण वाटा मात्र निश्चितपणे उचलावा ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.